नमस्कार, श्रीराज रेसिपीज अँड ब्लॉग्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची रस्सा भाजी। चला तर मग मेथीची मस्त रस्सा भाजी करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी साहित्य सांगते। इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे, ती निवडून स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10, 1 वाटी शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून टरफले काढून घेतलेले आहेत आणि आवश्यकतेनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर मग आता भाजी करायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी हे शेंगदाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या, तुम्हाला भाजी किती घट्ट पाहिजे। त्यानंतर हिरव्या मिरच्या, मिरचीचंही प्रमाण तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे टाका। आणि लसूण व्यवस्थित आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हे बारीक करताना आपल्याला 1/2 कप पाणी वापरायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला लसूण मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट करायची आहे। थोडंसं पाणी वापरायचं आहे। त्यानंतर मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यात 1/2 पळी तेल टाकलेलं आहे। ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। आता तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि त्याच्यात मी आता जिरं टाकते। या भाजीला जरा जास्त जिरं टाका, कारण जिऱ्यामुळे छान टेस्ट येते। आणि त्यानंतर आपण जे लसूण मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट केली ती टाकायची आहे। आणि हे आता व्यवस्थित तेल सुकेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला। छान हे बघा, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे सतत चाळत राहायचं आहे आपल्याला पळीने, नाहीतर ते खाली शेंगदाण्याचं पीठ लागू शकतं। अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने सारखं ते चाळत राहायचंय चमच्याने। आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने या स्टेजला आलंय की त्यानंतर आपल्याला आता मेथी टाकायची आहे। मेथी व्यवस्थित मोकळ्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण बारीक रेती वगैरे असते। आणि ही आता व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे। आपल्याला दिसायला खूप दिसते ही मेथीची भाजी, शिजवत असताना ती कमी होते लगेच। बघा, व्यवस्थित मिक्स झालेला आहे। मी आता चवीपुरतं मीठ टाकते। त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यात आता पाणी टाकायचं आहे आपल्याला। अशी पातळ मेथीची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता। गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकर खूप छान लागते। आणि हे व्यवस्थित मिक्स करून आता शिजू द्यायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला भाजी कितपत पातळ पाहिजे किंवा कितपत घट्ट पाहिजे। घट्ट पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी करा। आणि ही भाजी आता व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने भाजी व्यवस्थित आपली शिजत आलेली आहे। मेथीची भाजी कवळी असते, त्याच्यामुळे लवकर शिजते ती। असं दाबून बघायचं, अजून थोडीशी कच्ची आहे, शिजलेली नाही ही भाजी। अजून 2 मिनिट शिजू देऊ आपण। आणि भाजी शिजत असताना मध्ये मध्ये थोडीशी मिक्स करत राहायची आहे, कारण सर्व भाजी मग व्यवस्थित शिजते। परत चेक करू आपण। हे बघा, भाजी छान शिजलेली आहे। तर मी आता गॅस बंद करते। तर आपली गरमागरम मेथीची रस्सा भाजी तयार आहे। तुम्ही जरूर ट्राय करा, खूप छान लागते। बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खायला तर खूप छान लागते आणि पोट भरून जेवण होतं अगदी, अशी भाजी असली की। चला तर मग तुम्ही अशी मेथीची भाजी ट्राय करा। चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशा नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।